नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. आता मूळ वेतन मर्यादा थेट दुप्पट होणार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती आणलेली आहे. तेव्हा मित्रांनो, माहिती सविस्तर समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, नवनवीन अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भविष्य निर्वाह निधी संघटना केंद्राची प्रमुख भविष्य निर्वाह निधी संस्था आपली पगार मर्यादा सध्याच्या 15,000 रुपयावरून 21,000 रुपये प्रति महिना वाढवण्याची शक्यता आहे. निवृत्तीनंतर सदस्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे EPFOचे उद्दिष्ट आहे. 20 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी EPFO मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सध्याच्या नियमानुसार 15,000 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्यांना EPFO अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य आहे. तर नियुक्ते कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या 12% योगदान EPFOमध्ये देतात. कर्मचाऱ्याच्या पेन्शन योजनेत सरकार दरवर्षी सुमारे 1.16% योगदान देते. नियुक्त्याने केलेल्या 12% योगदानापैकी 8.33% लाभार्थी पेन्शन खात्यात जाते. कमाल मर्यादा वाढल्याने सरकारच्या योगदानासह नियुक्त्या आणि त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या EPFO कर्मचाऱ्यांसाठी योगदान मर्यादा आणखी वाढेल. वेतनाच्या वरच्या मर्यादेत वाढ झाल्यानंतर अतिरिक्त 75 लाख कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कक्षेत येण्याची अपेक्षा आहे. सध्या EPFO अंतर्गत सुमारे 68.10 लाख कर्मचारी नोंदणीकृत आहेत. EPFOची कमाल मर्यादा 2014 मध्ये 6,500 रुपयावरून 15,000 रुपये करण्यात आली. पेन्शन पात्र वेतन मर्यादा वाढवावी, EPFO पगार मर्यादा वाढवावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी सुरू आहे. अहवालानुसार EPFO सदस्य पेन्शन पात्र वेतन वाढवण्याच्या बाजूने आहेत. पेन्शन पात्र पगाराच्या मर्यादेत शेवटची सुधारणा 2014 मध्ये करण्यात आली होती, ज्यामध्ये सरकारने PFची वेतनची मर्यादा 6,500 रुपयांवरून 15,000 रुपये केली होती. नवीन मर्यादा अधिकाधिक लोकांना त्यांच्या कक्षेत आणेल, परंतु सरकारसाठी ते ओझे देखील बनेल. सध्या हे प्रकरण सरकारच्या ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वाढीव वेतन मर्यादेसाठी सरकारला 6,650 कोटी रुपये खर्च करावे लागतील असे सांगण्यात आलेले आहे. विद्यमान EPFO सदस्यांच्या बाबतीत 1/9/2014 रोजी ज्यांचे पेन्शन योगदान 1/9/2014 पासून ₹15,000 पेक्षा जास्त असेल, 6,500 रुपयाच्या पूर्व EPS वेतन मर्यादेचे योगदान देय योगदान वर्तमान दर केले होते, त्यांना नवीन संमती द्यावी लागेल आणि नियुक्त्यांमार्फत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शन फंड अकाउंट क्रमांक 10 मध्ये ₹15,000 पेक्षा जास्त पगारावर 1.16% रक्कम जमा करावी लागेल. तर मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.